पुण्यातील हडपसर भागामध्ये वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडालाय. हडपसर भागाचा गतीने विकास होतोय तर त्याच गतीने वाहन संख्याही वाढत आहे. या वाढत्या वाहनांमुळे परिसरात होणारी वाहतूक कोंडी समस्या दिवसेंदिवस गंभीर होती आहे. हडपसर गाडीतळ तसेच पुणे सोलापूर रोड, पुणे सासवड रोड, भाजी मार्केट अशा अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी पाहायला मिळतीय. हडपसर भागामध्ये वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडालाय. हडपसर लोकसंख्या पाहता हडपसर भागाचा गतीने विकास होतोय, त्याच गतीने वाहन संख्याही वाढत आहे. या वाढत्या वाहनांमुळे परिसरात होणारी वाहतूक कोंडी समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. वाहतूक शाखा याबाबत योग्य नियोजन आणि कारवाई करत नाही असा आरोप नागरिकांनी केलाय. तसेच पुणे सोलापूर महामार्गावरील सोलापूर बस थांब्यावर खासगी वाहने रस्त्यावर अस्ताव्यस्त उभी केली जातात, त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झालेला पाहायला मिळतोय. तसेच हडपसर गाडीतळ उड्डाणपुलाखाली नो पार्किंगचे फलक असतानाही वाहन चालक याच ठिकाणी आपली वाहने उभी करतात. हडपसर परिसरात नामांकित व्यावसायिकांची दुकानं, बँका आणि भाजी मंडई असल्याने या भागात नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. पादचारी मार्गावरही दुचाकी, टेम्पो, चारचाकी वाहने पार्किंग केली जातात. यामुळे पादचाऱ्यांचा हक्काचा असणारा हा रस्ता नक्की कोणासाठी आहे असा प्रश्न नागरिक करतायत. या ठिकाणी वाहतुकीवरती खूपच प्रचंड ताण असल्याने या ठिकाणची वाहतूक कर्मचाऱ्यांची संख्या ही खूपच कमी आहे. त्यामुळे हडपसर परिसरातील शाळा महाविद्यालयाला जाणाऱ्या लहान लहान मुलांना रस्ता क्रॉस करताना खूपच त्रास होतो. या ठिकाणी जड वाहने, त्यानंतर मोठमोठी लग्या वाहनाचा वावर प्रचंड प्रमाणात असल्यानं हडपसरच्या वाहतुकीवर पूर्ण त्याचा परिणाम झालेला आहे. हडपसरच्या वाहतुकीसाठी या ठिकाणी 3 उड्डाण ब्रिज बांधलेले आहेत, पण या ब्रिजचाही या ठिकाणी वाहतुकीसाठी कोणताही वापर योग्यरित्या होताना दिसत नाही. या उड्डाण ब्रिजवरती विद्युत सिग्नल बसवण्यात आलेले आहे. भारतामध्ये पहिल्या या ठिकाणी अद्भुत घटना की उड्डाणपुलावर सिग्नल बसवण्याची. त्यामुळे हडपसरच्या राजकर्त्यांना व प्रशासन करताना हडपसरच्या वाहतुकीबद्दल कोणत्याही स्वरूपाचा गंभीर प्रश्न येत नाही. त्यामुळे लवकर लवकर हडपसरच्या वाहतुकीसाठी या ठिकाणी तुकाराम गोडसे, सी24 तास, हडपसर, पुणे.